सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांचे कार्यकर्ते संयुक्तरित्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत आणि त्यांचं पोस्टर फाडून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मागणी केली आहे. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. आव्हाड यांनी, जितेंद्र आव्हाडनी काल जे कृत्य केलं, जे निंदनीय कृत्य केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं. लोक सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटली. या देशातल्या सगळ्या नागरिकांना, ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं, ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला, ज्यांना मताचा अधिकार दिला, ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे, त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं, असे अनेक कृत्य त्यांनी माथे फिरूसारखं बोलत असतात आणि त्यानंतरनं माफी मागत असतात. पण यावेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये, यांना अॅट्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची.